हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक अगेन इन द सूजन लर्नर टुडे इन द स्पिरिट वी आर गोइंग टू लर्न अबाउट अ न्यू ग्रामर टॉपिक आर्टिकल्स आर्टिकल्स म्हणजे काय उपपदे आता हे उपपदे कोणती आहेत उपपदांचे एकूण दोन प्रकार पडतात देर आर टू काइंड्स ऑफ आर्टिकल्स फर्स्ट डेफिनेट आर्टिकल अँड द सेकंड इनडेफिनेट आर्टिकल उपपद म्हणजे काय वाक्यामध्ये नामाच्या पूर्वी म्हणजे एक नामाची व्याप्ती त्या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी किंवा नामाचे स्वरूप वाढवण्यासाठी ना त्याचे महत्त्व त्या वाक्यामध्ये दाखवण्यासाठी प्रत्येक नामाच्या पूर्वी वाक्यामध्ये आर्टिकल्स म्हणजेच उपपदांचा वापर केला जातो मग ते इनडेफिनेट आर्टिकल्स असतील किंवा डेफिनेट आर्टिकल्स असतील या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका उपपदांचा वापर नामापूर्वी केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचा वापर हा नेहमी नामांच्या पूर्वीच केला जातो मग डेफिनेट आर्टिकल कधी वापरले जातात आणि इनडेफिनेट आर्टिकल्स कधी वापरले जातात ते आपण या डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल दोन्हीही प्रकाराविषयी अभ्यास करत असताना आपण ते नियम पाहणार आहोत अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण पाहूया डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय डेफिनेट आर्टिकल्सला म्हणलं जातं निश्चित उपपद निश्चित निश्चित उपपद म्हणजे काय एखाद्या नामाविषयी ज्यावेळेस आपण निश्चितपणे माहिती सांगतो पर्टिक्युलर ती एकच वस्तू घेतो किंवा पर्टिक्युलर एकच व्यक्तीबद्दल आपण इंडिकेट करतो किंवा पॉईंट आऊट करतो त्यावेळेस त्या ठिकाणी डेफिनेट आर्टिकल्सचा वापर केला जातो इट नॉर्मली पॉईंट आउट सम पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग पर्टिक्युलर म्हणजे एक विशिष्ट किंवा खास पर्सन व्यक्ती किंवा थिंग वस्तू ज्यावेळेस आपण एखादी खास वस्तू किंवा एक खास व्यक्ती पॉइंट आउट करतो दर्शवतो किंवा त्याचा उल्लेख करतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या पूर्वी किंवा त्या पूर्वी आपण द म्हणजेच डेफिनेट आर्टिकल्सचा वापर करतो फॉर एक्झाम्पल इट इज द मून आता मून काय एक पर्टिक्युलर थिंग आहे आणि हे युनिक, युनिक हो। हो आहे युनिक म्हणजे काय एकमेव इंडेफिनेट आर्टिकलमध्ये नियम असा आहे की जगातील एकमेव वस्तूंच्या नावापूर्वी किंवा जे काही सूर्यकुलातील वस्तू आहेत मग मून असेल स्टार असेल किंवा अदर प्लॅनेट असेल त्यापूर्वी आपण द आर्टिकलचा वापर करतो म्हणून या ठिकाणी पर्टिक्युलर काय आहे मून मून म्हणजे काय चंद्र तर खास या चंद्राचा उल्लेख या ठिकाणी आपण केला आहे म्हणून याची निश्चित माहिती आपल्याला या ठिकाणी आहे इट इज द मून तो चंद्र आहे आपल्याला माहिती आहे चंद्र एकच आहे का चंद्र अनेक आहे चंद्र हा एकच आहे म्हणजे तो पर्टिक खास विशिष्ट मग आपल्याला त्याची निश्चित माहिती आहे म्हणून आपण त्या ठिकाणी द या आर्टिकलचा वापर केला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखादी वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल आपल्याला ती निश्चितपणे माहिती आहे तीच आहे पर्टिक्युलर तीच आहे ज्यावेळेस आपण असा उल्लेख करतो त्यावेळेस त्या, त्या नामापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर करतो नेक्स्ट द डॉग इज ॲन ऑनेस्ट ॲनिमल कुत्रा हा काय आहे एक प्रामाणिक प्राणी आहे आता ॲन ऑनेस्ट आपण या ठिकाणी अॅनचा वापर केलेला आहे परंतु आपल्याला या ठिकाणी आपण स्पष्टीकरण कसे पाहत आहोत डेफिनेट म्हणजेच या डॉग या नावापूर्वी द या आर्टिकलचा वापर केला आहे द आर्टिकल्सचा वापर वाक्याचे ज्यावेळेस एखादे नाम प्रतिनिधित्व करते त्यावेळेस त्या प्रतिनिधित्व करणाऱ्या नामापूर्वी आपण काय करतो द आर्टिकल्सचा वापर करतो प्रतिनिधित्व करते म्हणजे काय करते ते वाक्याचा काय असतो प्रमुख भाग असतो तो ॲज अ सब्जेक्ट त्या वाक्यामध्ये नाम आले असते मग ॲज अ सब्जेक्ट ज्यावेळेस वाक्यामध्ये नाम येते कॉमन नाव येते त्यावेळेस त्या नामापूर्वी आपण द आर्टिकल्सचा वापर करतो आता या ठिकाणी ॲन या आर्टिकलचा वापर केला आहे कारण का ऑनेस्ट या ठिकाणी सुरुवात नियमा सु त्या नियमामध्ये ते अभ्यासणार आहोत आपण फक्त या ठिकाणी आता दचं थोडंसं विश्लेषण घेऊया द सन बघा सूर्यकुलातील ज्या काही वस्तू असतील सण असेल मून असेल स्टार असेल प्लॅनेट असेल ग्रहांची नावे असतील त्या नावापूर्वी आपण काय करतो द या आर्टिकलचा वापर करतो या ठिकाणी ही सूर्यकुलातील वस्तू आहेच तर त्याचबरोबर सण हे जे नाम आहे काय करते वाक्याचे प्रतिनिधित्व करते म्हणून या ठिकाणी द या आर्टिकल्सचा वापर आपण केलेला आहे म्हणजे थोडक्यात एवढंच लक्षात ठेवायचं की डेफिनेट आर्टिकल हे एकच आहे पर्तिकुलर आपन, पर्तिकुलर ते म्हणजे द आहे आणि त्याला डेफिनेट का म्हटलं जातं की ज्या वेळेस आपण एखादी वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल ती आपल्याला निश्चितपणे माहिती आहे पर्टिक्युलर आपण पर्टिक्युलर त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला आपण जाणतो आणि ती आपल्याला इंडिकेट करायची आहे की ती तीच वस्तू आहे त्यावेळेस आपण त्या नामापूर्वी द म्हणजेच डेफिनेट आर्टिकल्सचा वापर करतो आता द या डेफिनेट आर्टिकल्सचा वापर कोणकोणत्या कंडिशनमध्ये केला जातो याचे सर्वसाधारण इस ते बावीस नियम आहेत रूल्स आहेत त्याचा आपण नंतर सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत परंतु त्या अगोदर डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय हे समजून घ्या डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीविषयी ज्यावेळेस आपण निश्चितपणे सांगतो पर्टिक्युलर तीच वस्तू आहे त्यावेळेस आपण त्या ठिकाणी द या आर्टिकलचा वापर करतो आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इंडेफिनेट आर्टिकल इंडेफिनेट आर्टिकल म्हणजे काय अनिश्चित उपपद अनिश्चित उपपद आता अनिश्चित उपपद किती आहेत ए आणि ॲन आन। हे दोन उपपद आहेत साधारणतः ए आणि ॲनचा अर्थ होतो इट युजली पॉइंट आउट इनडेफिनेट पर्सन ऑर थिंग इंडेफिनेट म्हणजे काय अनिश्चित ज्यावेळेस आपण एखाद्या अनिश्चित वस्तू असतील किंवा व्यक्ती असतील त्यांना पॉईंट आऊट करतो त्यांचा उल्लेख करतो त्यावेळेस आपण साधारणतः ए आणि ॲन आन या दोन आर्टिकल्सचा वापर करतो मग एचा वापर कोणत्या कंडिशनमध्ये करायचा आणि ॲनचा आन वापर कोणत्या कंडिशनमध्ये करायचा याचे जे काही रूल्स आहेत नियम आहेत त्या नियमांचा आपण नंतर सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी अ म्हणजेच ए आर्टिकल आणि ॲन आन आर्टिकल म्हणजे काय यांना अनिश्चित का म्हणतात का म्हणतात पा ए और एन म्हणजे वन ए आणि ॲनचा अर्थ होतो एक का अर्थ होतो एक असा अर्थ होतो एक असा अर्थ होतो परंतु ज्यावेळेस ए आणि ॲनचा वाक्यामध्ये नामाच्या पूर्वी वापर केला जातो ज्या नामाच्या पूर्वी ए आणि एन या दोन आर्टिकलचा वापर केला जातो ते नाम त्या नामांपैकी एक असते म्हणजेच एनी वन ए आर एन म्हणजे काय एनी वन म्हणजे कोणताही एक याचा अर्थ काय होतो कोणताही याचा अर्थ काय होतो कोणताही एक डॉक्टर एक डॉक्टर म्हणजेच दॅट एनी डॉक्टर आता डॉक्टर अनेक आहेत बरोबर आहे हे कॉमन नाऊन आहे कॉमन नाउन कशाला म्हणायचं ज्यावेळेस आपण सर्वसाधारणपणे समान गुणधर्म असणाऱ्या एकाच गटाला ज्यावेळेस आपण एकत्रितपणे नाव देतो त्याला म्हणायचं कॉमन so, नाव जे की ऑल वर्ल्ड संपूर्ण जगामध्ये त्या नावाला त्याच नावाने ओळखलं जातं जसं की डॉक्टर आपण कुठेही गेला तर डॉक्टरला डॉक्टर असं म्हटलं जातं अ डॉक्टर म्हणजे एक डॉक्टर म्हणजे कोणताही एक डॉक्टर कोणताही एक डॉक्टर दॅट एनी डॉक्टर कोणताही एक डॉक्टर डॅट एनी डॉक्टर म्हणजे ए आणि यांचा अर्थच आहे कोणताही एक म्हणजे त्या नामांपैकी आता डॉक्टर अनेक आहेत अन एलिफंट हत्ती हत्ती एकच असतो का नाही हत्ती अनेक आहेत बरोबर आहे त्या हत्तीच्या गटाला त्या ग्रुपला आपण काय जे जंगलामध्ये राहतो प्राणी आता प्राणी म्हणजे सर्व आले पण प्राण्यांपैकी एक कोणता आहे एलिफंट जो स्ट्रॉंग आहे शक्तिशाली आहे असा प्राणी त्याचा एक गट त्याला काय दिलं कॉमन नाव हो? एलिफंट परंतु या एलिफंटपैकी कोणताही एक एलिफंट हत्ती अॅन एलिफंट दॅट एनी एलिफंट मग थोडक्यामध्ये या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की ए आणि ॲनचा अर्थ होतो कोणताही एक आणि ए आणि ॲनचा वाक्यामध्ये नामापूर्वी वापर केला के जातो फक्त एक म्हणजे सिंगुलर एक म्हणून या अर्थाने वापर केला जातो यानंतर आपण शिकणार आहोत की या दोन्ही सहा वाक्यामध्ये प्रकारे वापर केला जातो अ आणि यांचा कोणत्या कंडिशनमध्ये वापर केला जातो आणि द या डेफिनेट आर्टिकल्सचा कोणत्या कंडिशनमध्ये वाक्यामध्ये नामाच्या पूर्वी वापर केला जातो याचा सविस्तर अभ्यास आपण आता करणार आहोत सो कीप वॉचिंग आवर so, व्हिडिओ सुरुवातीला पाहूया आपण की इनडेफिनेट आर्टिकल्सचा वापर कोणत्या कंडिशनमध्ये करतात त्याचे काही नियम आहेत त्या नियमांचा आपण वन बाय वन सविस्तरपणे अभ्यास करूया फर्स्ट हे चार जे काही कन्सेप्ट आहेत नियम आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायच्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत ए आर्टिकल कोणत्या कंडिशनमध्ये नामाच्या पूर्वी वापरले जाते पा सामान्य नामापूर्वी वापरले जाते ए आर्टिकल जे आहे ते कशापूर्वी वापरले जाते सामान्य नामापूर्वी वापरले जाते सामान्य नाम म्हणजे का हे माहीत असणं आपणास गरजेचं आहे त्यानंतर ते सामान्य नाम एकवचनी असले पाहिजे ज्या सामान्य नामापूर्वी ए आर्टिकल्स वापर केला जातो ते सामान्य नाम एकवचनी असले पाहिजे सिंगुलर असले पाहिजे त्याची सुरुवात व्यंजनाने झालेली पाहिजे ते एकवचनी असले पाहिजे परंतु त्याची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असली पाहिजे आता आपले अल्फाबेटमध्ये व्यंजन कोणते आणि त्याचबरोबर स्वर कोणते हे तुम्हाला माहीत आहे पाच स्वर सोडतात जे काही इतर आहेत लेटर्स आहेत ते काय आहेत व्यंजन आहेत ए ई -E आय ओ यू हे पाच स्वर जर आपण सोडले तर इतर जे काही लेटर्स आहेत अल्फाबेटमधले ते लेटर्स हे व्यंजन आहेत म्हणून त्या ठिकाणी जर ए आर्टिकल वापरायचे असेल तर त्या सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली पाहिजे आणि चौथं म्हणजे ते सामान्य नाम काउंटेबल काउंटेबल म्हणजे काय संख्येमध्ये मोजता येणारे असले पाहिजे संख्येमध्ये मोजता येणारे म्हणजे काय आता हा पेन आहे आपण हा पेन संख्येमध्ये काउंट करू शकतो संख्या आणि परिमाण हे वेगवेगळं आहे तुम्ही म्हणताल की दूध पाणी लिटर असेल तर परि, पर, ते परि परि परिमाणमध्ये येतं ते आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही लिटर असेल किलो असेल तर ते परिमाणमध्ये येतं ते संख्येमध्ये आपण मोजत नाही जे संख्येमध्ये नाम मोजली जातात पेन आहे पेन आपण संख्येमध्ये बसतो वन पेन टू पेन थ्री पेन फोर पेन फाय पेन हंड्रेड थाउजंड असं आपण कितीही याला संख्येमध्ये मोजू शकतो आता हा बोर्ड आहे व्हाईट बोर्ड वन टू थ्री बोर्ड फोर बोर्ड फाय बोर्ड हंड्रेड बोर्ड थाउजंड बोर्ड यासुद्धा बोर्डला आपण काय करू शकतो संख्येमध्ये मोजू शकतो त्याचबरोबर डुअर आहे दरवाजा संख्येमध्ये मोजू शकतो विंडो खिडकी आपण संख्येमध्ये मोजू शकतो पेन पेन आपण संख्येमध्ये मोजू शकतो सॉरी त्याचबरोबर टेबल <coughs> टेबल आहे त्यानंतर चेअर आहे असे कितीतरी नामं आहेत की ज्यांना आपण संख्येमध्ये मोजतो संख्येमध्ये काउंट करू शकतो म्हणजेच ते नाम कसं असलं पाहिजे काउंटेबल संख्येमध्ये मोजता येणारं असलं पाहिजे नाव ते हे चार जे काही नियम आहेत हे नियम चार लक्षात ठेवायचे फर्स्ट सामान्य सामान्य नामापूर्वी वापरले जाते सेकंड ते सामान्य नाम एकवचनी असले पाहिजे थर्ड त्याची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असली पाहिजे फोर्थ ते काउंटेबल असलं पाहिजे म्हणजे आपण त्याला संख्यामध्ये मोजता आलं पाहिजे आपल्याला त्याला आपण संख्येमध्ये काउंट केलं पाहिजे मग हे चार नियम तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला ए आर्टिकल वापरण्याचे अगदी सहजपणे लक्षात येईल आणि तुम्ही सहजपणे ए आर्टिकल वापरू शकतात आता त्याच्यावर काही आधारित उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया पहा सारिका इज अ गर्ल आता या ठिकाणी आर्टिकल तर आपल्याला या ठिकाणी वापरलेलं दिसत आहे म्हणजेच आर्टिकल नंतरचं काय आहे कॉमन नाव सामान्य नाम आहे कारण का सामान्य नामापूर्वीच आर्टिकल वापरले जाते तर बघा मग हे चार नियम या नामाला लागू पडतात का आता गर गर म्हणजे काय मुलगी सामान्य नाम आहे करेक्ट त्याचबरोबर ते सामान्य नाम एक वचने असले पाहिजे गर्ल सिंग्युलर आहे का करेक्ट इट इज अ सिंग्युलर नाव गर म्हणजे मुलगी तर इथे यश प्रत्यय असतं गर्ल्स मुली असं झालं असतं हे सिंगुलर आहे त्याची सुरुवात व्यंजनाने झाली पाहिजे सुरुवात व्यंजन झाली का जी जी हे लेटर आहे जी हे काय आहे व्यंजन आहे करेक्ट त्याची सुरुवात व्यंजनाने झाले आहे ते काउंटेबल आहे संख्येमध्ये मोजता येणार आहे का आहे गर्ल वन गर्ल टू गर्ल थ्री गर्ल फोर गर्ल टेन गर्ल ट्वेंटी गर्ल ट्वेंटी फाईव्ह गर्ल आपण असं अनंत कितीतरी संख्येमध्ये आपण त्याला लाखपर्यंत मोजू शकतो गर्भ संख्यामध्ये आहे म्हणजे जे काही चार नियम आहेत चार बेसिक रूल आहेत ते बेसिक रूल या नामाला लागू पडतात त्या चार नियमामध्ये हे नाम बसते म्हणून या ठिकाणी आपण काय केलं आहे ए या आर्टिकल्सचा वापर केलेला आहे दुसरं उदाहरण पहा ही वॉन्ट्स टू बी अ डॉक्टर आता या ठिकाणी ए आर्टिकल या आर्टिकल्सचा वापर या ठिकाणी केला आहे आणि नावन आहे डान्सर डान्सर म्हणजे काय डान्सर डान्सर करा ठीक आहे ना नृत्यकार <coughs> नृत्य करणारा डान्सर बरोबर आहे आता डान्सर या नामापूर्वी ए आर्टिकल वापरलं आहे हे डान्सर जे नावून आहे नाम आहे या चार नियमामध्ये बसतं का पहा सामान्य नाम आहे एकवचनी आहे सुरुवात डी म्हणजेच व्यंजनाने झालेले आहे ते सामान्य नाम काउंटेबल म्हणजे संख्यामध्ये मोजता येणार आहे एक डान्सर दो वन डान्सर टू डान्सर थ्री डान्सर आपण याला हंड्रेड लाखपर्यंत काउंट करू शकतो म्हणजे ज्याला संख्येमध्ये मोजू शकतो म्हणून हे ए या आर्टिकलच्या नियमामध्ये बसते म्हणून चारही नियमामध्ये हे नावून बसल्यामुळं आपण या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरलेले आहे नेक्स्ट आय सॉ अ वुमन विथ अ बेबी इन हर आर्म्स इन हर आर्म्स आता या ठिकाणी दोन ठिकाणी आर्टिकल वापरलेलं आहे म्हणजेच या वाक्यामध्ये दोन नाउनचा वापर झालेला आहे वुमन अँड देन बेबी आता वुमन सामान्य नाम आहे सिंगुलर आहे अँड देन त्याची सुरुवात डब्ल्यू म्हणजेच व्यंजनाने झालेली आहे अँड इट इज ऑल्सो काउंटेबल नाउन आणि हे काय आहे काउंटेबल नाउन आहे संख्येमध्ये मोजता येणारं नावन आहे म्हणून या नावापूर्वी या ठिकाणी ए या आर्टिकलचा वापर केलेला आहे देन नेक्स्ट नाउन बेबी हे सुद्धा सामान्य नाम आहे इट इज अ कॉमन नाउन बिगीन विथ कॉन्सन्ट याची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे इट इज काउंटेबल नाउन आणि हे कसे आहे संख्यामध्ये मोजता येणारे नाउन आहे म्हणून या ठिकाणी ए या आर्टिकलचा वापर केला आहे प्राथमिक स्वरूपामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही की जर आपल्याला ए आर्टिकलचा वापर आता साधारणतः तुम्हाला प्रश्न कसा येतो यूज द करेक्ट आर्टिकल्स इन द फॉलोईंग सेंटेन्सेस खालील वाक्यामध्ये योग्य ते आर्टिकल उपपद वापरा मग आता त्या ठिकाणी तुम्हाला ब्लँक जागा दिली जाते आणि त्याच्यानंतर साधारणतः नाऊनच वापरलं जातं मग त्या ब्लँक जागेनंतर डॅश डॅशनंतर जे काही नाऊन वापरलेलं असेल त्या नाउनची तुम्ही काय करायची सविस्तरपणे पडताळणी करायची की हे ए आर्टिकलमध्ये बसतं का ॲन आर्टिकलमध्ये बसतं मग ए आर्टिकलमध्ये आपण कोणते नियम आहेत हे नियम तुम्ही चार लक्षात ठेवणं गरजेचं आहे या नियमांच्या आधारे तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी आर्टिकल ए वापरू शकता ज्या ठिकाणी ते लागू पडतं त्यानंतर बा आता हे निय हे झाले नियम या नियमानुसार आपण काय करतो सामान्य नामापूर्वी ए आर्टिकलचा वापर करतो परंतु या नियमांना काय एक्सेप्शन आहे अपवाद आहे अपवाद म्हणजे ते त्या नियमामध्ये बसत नाही त्याला म्हणायचं एक्सेप्शन अपवाद मग हा अपवाद काय आहे ते आपण पाहूया एखाद्या स्वराने सुरू होणाऱ्या परंतु उच्चार व्यंजनासारखा असणाऱ्या सामान्य नामापूर्वी उपपद वापरतो आता या ठिकाणी आपण जर सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झालेली असेल तर आपण त्या ठिकाणी ए आर्टिकलचा वापर करतो परंतु समटाईम्स काही वेळेस कधी कधी वाक्यामध्ये स्वराच्या पूर्वी सुद्धा ए आर्टिकलचा वापर केला जातो बट वन कंडिशन परंतु कोणत्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस त्याची सुरुवात ही सोराने झालेली आहे परंतु त्याचा उच्चार कसा आहे व्यंजनासारखा आहे म्हणजे सुरुवात आणि उच्चार या दोन्हींचा या ठिकाणी विचार करायचा आहे सुरुवात स्वराने झालेली आहे परंतु उच्चार कसा आहे व्यंजनासारखा आहे आपल्याला ए आर्टिकल वापरण्यासाठी ते नावची सुरुवात व्यंजनाने झाली पाहिजे आणि त्याचा उच्चार सुद्धा कसा असला पाहिजे व्यंजनासारखाच असला पाहिजे म्हणून जरी त्याची सुरुवात स्वराने झालेली असले आणि त्याचा उच्चार जर व्यंजनासारखा असेल तर त्यापूर्वी ए आर्टिकलचाच वापर करतात पहा ही इज अ युनियन लीडर आता या ठिकाणी यू हे काय आहे स्वर आहे स्वर कोणते आहेत ए ई आय ओ अँड देन यू हे पाच स्वर आहेत बरोबर आहे हे पाच स्वर स्वराने सुरुवात झालेल्या सामान्य नावापूर्वी आपण ॲन आर्टिकलचा वापर करतो परंतु आपण त्या ठिकाणी कोणत्या आर्टिकलचा अभ्यास करत आहोत ए आर्टिकल कोणत्या ठिकाणी वापरायचं त्याचा आपण अभ्यास करत आहोत आता या ठिकाणी सुरुवात स्वराने झालेली आहे परंतु याचा उच्चार कसा आहे आता समजा युनियन आपण हा शब्द बाजूला लिहूया युनियन याचा उच्चार जर आपण मराठीमध्ये लिहिला युनियन पा आता या ठिकाणी य आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा उच्चाराच्या बाबतीमध्ये उच्चार बाबतीत, मराठीतील कशातील मराठीतील स्वर व व्यंजन यांचा उपयोग करणे लक्षामध्ये उच्चाराच्या बाबतीमधील मराठीतील स्वर आणि व्यंजन याचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे युनियन हा उच्चार आपण या ठिकाणी दिला यू म्हणजेच य हे मराठीतील काय आहे व्यंजन आहे म्हणून ही इज अ युनियन लीडर या पूर्वी आपण काय केलं या ठिकाणी ए आर्टिकलचा वापर केलेला आहे आय रिपीट हिअर उच्चाराच्या बाबतीमधील मराठीतील स्वर आणि व्यंजन याचा उपयोग करायचा जर तुम्ही इंग्लिशमधील स्वर आणि व्यंजनाचा उच्चार केला त्या ठिकाणी विचार केला तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाताल तुम्हाला ही गोष्ट लक्षात येणार नाही कारण का तुम्ही याला या ठिकाणी स्वरच ग्रहीत धरणार मग ए आर्टिकल कसं वापरायचं हा प्रश्न तुम्हाला नेहमी पडणार म्हणून उच्चाराच्या बाबतीमध्ये मराठीतील स्वर आणि व्यंजन याचा या ठिकाणी उपयोग करायचा जर या ठ एखाद्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन असेल की बाबा या ठिकाणी ए वापरायचं का ॲन वापरायचं कारण का सुरुवात स्वरायन झालेल्या आहे त्या ठिकाणी उच्चार कोणता आहे हे ओळखण्यासाठी ते नावून लिहायचं आणि त्या नावांखाली मराठीतून त्याचा उच्चार लिहायचा आणि उच्चार लिहिल्यानंतर पहिलं अक्षर हे मराठीतील स्वर आहे की व्यंजन आहे ते तुम्ही ओळखायचं आणि त्यानुसार त्यापूर्वी अ आणि यांचा वापर करायचं दुसरं उदाहरण पहा सी इज अ वन आय गर्ल आता या ठिकाणी वन हे काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे परंतु हे नामापूर्वी वापरलेले आहे एखादे ॲडजेक्टिव्ह जर नामापूर्वी वापरले असतील तर त्या ॲड्जेक्टिव्हला सुद्धा त्याच नामाचे नियम लागू पडतात म्हणजे त्या नामाऐवजी त्या ॲब्जेक्टिव्हचाच त्या ठिकाणी विचार केला जातो त्याची सुरुवात कशीने झालेली आहे ॲक्च्युली स्वराने की व्यंजनाने झाले आहे हा विचार त्या ठिकाणी केला जातो आणि काउंटेबलच्या बाबतीमध्ये नामाचा विचार केला जातो आणि त्या दोन्हीवर आधारित पुढं काय केलं जातं आर्टिकल वापरलं जातं आता या ठिकाणी वन ओ हे काय आहे स्वरच आहे याची सुरुवात स्वराने झाली आहे परंतु आपण वन काय करू मराठीमधून घेऊया वन व काय आहे मराठीतील व्यंजन आहे म्हणून वंचित या ठिकाणी काय केलं आहे हे आर्टिकलचा वापर केला आहे नेक्स्ट ही इज अ युरोपियन युरोपियन आता युरोपियन जर आपण या ठिकाणी मराठीमधून लिहिलं युरोपियन पहा या ठिकाणी य म्हणजेच य काय आहे मराठीतील व्यंजन आहे म्हणून त्यापूर्वी आपण ए आर्टिकलचा वापर केला लास्ट ही इज अ युनिव्हर्सिटी स्कॉलर युनिव्हर्सिटीची सुरुवात यू स्वराने झाली आहे बट उच्चार कसा आहे त्याचा व्यंजनासारखा आहे बघा य म्हणजेच या ठिकाणी आपण ए या आर्टिकलचा वापर केला आहे उच्चाराच्या बाबतीमध्ये मराठीतील स्वर आणि यांचा व्यंजन याचा विचार करायचा आणि उपयोग करून ए आर्टिकल कशा प्रकारे वापरायचं ते लक्षात घ्यायचं आता हा जो अपवाद आहे अपवाद आपण या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यासलेला आहे त्यानंतरचा नियम आहे क्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यामध्ये नियमानुसार ए हे उपपद वापरलेल्या सामान्य नावाचा पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर त्याच्या पहिल्या वापरापूर्वी ए व वा दुसऱ्या वापरापूर्वी द हे उपपद वापरावे समजा वाक्यामध्ये एखादं नाम वापरलेलं आहे आणि क्रमाक्रमाने काही वेगवेगळी वाक्य येत असतील थोडक्यामध्ये एखादा पॅशेज असेल एखादी स्टोरी असते पहा स्टोरी स्टोरीमध्ये काय होतं एखाद्या नामाविषयी जर आपण स्टोरी लिहित असल गोष्ट लिहित असल तर गोष्ट लिहित असताना त्या नामाचा त्या वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा वापर होतो मग सुरुवातीला नियमानुसार काय केलं जातं त्या नामापूर्वी ए आर्टिकल वापरलं जातं परंतु त्या नामाचा वापर उपयोग त्या क्रमाक्रमाने येणाऱ्या एका पाठोपाठ येणाऱ्या वाक्यामध्ये जर त्या नामाचा पुन्हा पुन्हा रिपीट अगेन अँड अगेन जर वापर होत असेल तर पहिल्या वापरापूर्वी नियमानुसार ए आर्टिकल वापरायचं आणि त्या नामाच्या नंतरच्या संपूर्ण वापरापूर्वी द हे आर्टिकल वापरायचं हा खूप महत्त्वाचा नियम आहे जो की तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये उपयोगी पडेल रायटिंग स्किलमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टोरी रायटिंग करताल किंवा एस रायटिंग करताल किंवा त्याचबरोबर ड्राफ्ट स्पीच स्पीच एक भाषण तयार करताल त्यावेळेस तुम्हाला हा नियम खूप महत्त्वाचा आहे आर्टिकल्स हे स्टोरीमध्ये कारण का आपण नाउनचा काय करतो त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये वापर करतो त्यामुळे हा जो नियम आहे तो नियम लक्षात ठेवायचा आहे पहिल्या वापरापूर्वी नियमानुसार ए वापरला असेल आणि दुसऱ्या वापरापूर्वी जर त्या नामाचा पुन्हा पुन्हा त्या क्रमाक्रमाने येणाऱ्या वाक्यामध्ये वापर होत असेल तर पहिल्या वापरापूर्वी ए आर्टिकल वापरा आणि नंतरच्या वापरापूर्वी द आर्टिकल वापरायचं पा आय मेट अ बॉय अँड द बॉय वॉज संदीप आता या वाक्यामध्ये नाऊन कोणतं आहे बॉय आणि हे इथं एक वेळेस वापरलं आणि इथं दोन वेळेस म्हणजे आय मेट अ बॉय हे एक वाक्य झालं आणि द बॉय वॉज संदीप हे एक वाक्य झालं म्हणजे क्रमाने कसे आले या ठिकाणी दोन वाक्य आले परंतु पहिल्या वाक्यामध्ये बॉय हे नावन आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा काय आहे बॉय हे नाऊन आहे मग या ठिकाणी नियमानुसार काय केलं सुरुवातीच्या बॉय या सामान्य नामाच्या वापरापूर्वी आपण नियमानुसार ए आर्टिकल वापरले कारण का नामाची सुरुवात व्यंजनान झालेली आहे हे काउंटेबल संख्येमध्ये मोजता येणार आहे सिंगुलर एकवचनी आहे म्हणून नियमानुसार आपण या ठिकाणी ए आर्टिकल वापरले परंतु या नामाचा पुन्हा पुढे येणाऱ्या वाक्यामध्ये परत वापर झाला रिपीट वापर झाला म्हणून दुसऱ्या वापरापूर्वी आपण काहीतरी या ठिकाणी द आर्टिकलचा वापर केला का असं का कारण का आय मेट अ बॉय आता मी एका मुलाला भेटलो अँड आणि द बॉय वॉज संदीप आणि तो मुलगा कोण होता संदीप होता म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपण भेटायचं होतो त्यावेळेस अ बॉय मी एका मुलाला भेटलो त्यावेळेस मला त्याच्याबद्दल निश्चित माहिती नव्हती तो अनिश्चित होता बरोबर आहे का नाही तो अननोन होता अनिश्चित होता म्हणून आय मेट अ बॉय मी एका मुलाला भेटलो अँड द बॉय वॉज संदीप आणि तो मुलगा संदीप होता कारण की त्यानंतर आपण त्या ठिकाणी डेफिनेट झालो बरोबर आहे <laughs> ज्यावेळेस आपण एखाद्या नामाविषयी विशेष माहिती सांगतो एखाद्या नामाविषयी आपण काही बोलतो बोलत असताना सुरुवातीला हां मी एका जंगलामध्ये गेला होतो बरोबर आहे एका जंगलामध्ये अ एका जंगलामध्ये गेल्यानंतर मग पुन्हा काय करतो आपण त्या जंगलामधील विविध गोष्टींची माहिती सांगतो ती माहिती सांगत असताना ज्यावेळेस आपण परत परत जंगल किंवा फॉरेस्टचा वापर करतो त्यावेळेस द आर्टिकलचा वापर करतो कारण का त्यावेळेस आपल्याला त्याची निश्चित माहिती झालेली आहे मग मी एका मुलाला भेटलो बरोबर आहे अ बॉय एका मुलाला भेटलो आणि बॉय वॉज संदीप आणि तो मुलगा संदीप होता त्या ठिकाणी आपल्याला निश्चित माहिती झाले म्हणून क्रमाक्रमाने येणाऱ्या एका पाठोपाठ येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यामध्ये नियमानुसार अगोदर पहिल्या नामापूर्वी त्याच्या पहिल्या वापरापूर्वी ए किंवा एन आर्टिकल वापरा आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या वापरापूर्वी द आर्टिकल वापरायचं ओके पहा अ मॅन वेंट फॉर अ वॉक आता हा एक थोडासा पॅरेग्राफ आहे एक गोष्ट सांगितल्यासारखीच आहे छोटीशी अ मॅन वेंट फॉर वॉक एक व्यक्ती काय केला फेर फटका मारायला गेला आता या वाक्यामध्ये नाऊन कोणता आहे मॅन बरोबर आहे नियमानुसार आपण या ठिकाणी ए आर्टिकलचा वापर केला आपण अगोदर काय करूया स्टोरीमध्ये नाऊन शोधून काढूया अ मॅन वेंट फॉर वॉक विथ हिज डॉग द मॅन फेल इन टू अ वेल अँड द डॉग बिगॅन टू बार्क अनफॉर्च्युनेटली द वेल वॉज ड्राय आता हे नामांना मी काय केलं आहे या ठिकाणी राऊंड केलेलं आहे अ मॅन वेल फॉर वॉक एक व्यक्ती फेरफटकारा गेला विथ हिज डॉग एक व्यक्ती त्याच्या कुत्र्यासोबत फेरफटका सकाळचा फेरफटका मारायला गेला द मॅन फेल इन टू अ वेल तो व्यक्ती आता एक व्यक्ती गेला परंतु तो व्यक्ती फेल इन टू अ वेल एका विहिरीमध्ये पडला अँड द डॉग बिगॅन टू बार्क त्याच्यासोबत असणाऱ्या कुत्र्याने काय केलं भुंकण्यास सुरुवात केली अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने सुदैवाने सॉरी दुर्दैवाने द वेल वॉच ड्राय ती वीर कशी होती कोरडी होती दुर्दैवान ती व्हीर कशी होती कोरडी होती आता ही एक छोटीशी गोष्ट म्हणा आता या गोष्टीमध्ये काय केलं आहे वेगवेगळ्या दोन ते तीन नामांचा वापर या ठिकाणी केला आहे काही नामांचा पुन्हा पुन्हा वापर केला आहे पहा अ मॅन ज्या वेळेचा सुरुवातीला वापर केला सुरुवातीस वापर करत असताना ए आर्टिकल वापरले याच नामाचा पुन्हा या ठिकाणी वापर झाला म्हणून या ठिकाणी द हे आर्टिकल वापरले आता फॉर अ वॉक विथ हिज डॉग आता त्याचा कुत्रा या ठिकाणी कुत्र्याचा सुरुवातीला वापर केला या ठिकाणी आर्टिकल वापरले नाही का वापरलं नाही कारण की या नामाविषयी आपल्याला निश्चित माहिती आहे ना त्या माणसाचा कुत्रा आहे आपल्याला निश्चित माहिती आहे कुठलाही एक कुत्रा आहे का नाही त्या माणसाचा त्या व्यक्तीचा कुत्रा आहे तो म्हणून या डॉगऐवजी या ठिकाणी आर्टिकल वापरले नाही आणि ज्यावेळेस आपण षष्टी हीज हीज असेल हर असेल देर असेल या षष्टी विभक्तीसोबत ज्यावेळेस आपण नामाचा वापर करतो त्यावेळेस त्या नामापूर्वी आर्टिकल वापरलं जात नाही कारण का ते डेफिनेट असतं नाव द मॅन पाहता आता याच व्यक्तीचा आपण वापर केला द मॅन फेल इन टू अ वेल आता वेल या विहिरीचा या ठिकाणी सुरुवातीस वापर केला म्हणून ए हे आर्टिकल वापरले एका विहिरीमध्ये पडला कोणत्या विहिरीमध्ये पडला माहिती आहे का आपल्याला एका विहिरीमध्ये पडला अँड द डॉग आता या ठिकाणी डॉगचा परत वापर केला पुनर्वापर झाला म्हणून या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलं अँड द डॉग आता कुत्रा माहिती आहे आपल्याला निश्चित आहे डेफिनेट आहे म्हणून आपण या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलं द डॉग बिगॅन टू बार्क कुत्र्याने भुंकण्यास सुरुवात केली अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने द वेल वॉज ड्राय आता या ठिकाणी वेल या नामापूर्वी दचा वापर केला कारण का आपल्याला भेद काय झाली डेफिनेट माहीत झाली पहिल्या वापरापूर्वी नियमानुसार ए आर्टिकल वापरले आणि दुसऱ्या वापरापूर्वी द हे आर्टिकल वापरले नियम एकच लक्षात ठेवायचा <coughs> जर एखाद्या नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर त्याच्या पहिल्या नामापूर्वी नियमानुसार ए किंवा एन आर्टिकल वापरा हा नियम एन आर्टिकलमध्ये सुद्धा लागू होतो नियमानुसार ए किंवा ॲन आर्टिकलचा वापर करा आणि त्याच्या दुसऱ्या वापरापूर्वी द या डेफिनेट आर्टिकलचा वापर करा ओके पुढचा नियम लक्षात घ्या एखाद्या नामापूर्वी विशेषण वापरले असून त्या विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झाले असेल तर त्यापूर्वी ए उपपद वापरतात एक गोष्ट लक्षात ठेवा वी कॅनॉट यूज ॲ आर्टिकल बिफोर ॲडजेक्टिव आपण विशेषणापूर्वी कधीही आर्टिकल वापरत नाहीत उपपद वापरत नाहीत बट वन कंडिशन जर ते विशेषण वाक्यामध्ये नामासोबत आलेले असेल नामापूर्वी आलेले असेल तर मात्र त्या ठिकाणी आपण विशेषणापूर्वी उपपद आर्टिकल वापरतो हो. परंतु जर एखादे विशेषण वाक्यामध्ये एकट्या स्वरूपामध्ये आलेले असेल तर त्या ठिकाणी आपण आर्टिकल वापरत नाही फॉर एक्झाम्पल आय एट अ स्वीट मँगो आय एट अ स्वीट मँगो आता या ठिकाणी नावन कोणतं आहे मँगो आणि ऍडजेक्टिव्ह कोणता आहे स्वीट नियम काय सांगतो जर सामान्य नामापूर्वी विशेषण वापरलं असेल आणि त्या विशेषणाची सुरुवात जर व्यंजनाने झालेली असेल तर त्यापूर्वी काय करायचं हे आर्टिकल वापरायचं ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर विशेषणची सुरुवात स्वराने असेल आणि नामाची सुरुवात व्यंजनाने आली असेल तर त्या ठिकाणी नामाचा विचार केला जात नाही ज्या वेळेस नामापूर्वी एखादे विशेषण वापरले जाते त्यावेळेस सुरुवात स्वराने होते की व्यंजनाने होते या बाबतीमध्ये फक्त आणि फक्त विशेषणाचा विचार केला जातो नामाचा विचार केला जात नाही मग कधी कधी काय होतं विशेषणाची सुरुवात होते स्वराने परंतु नामाची सुरुवात होते व्यंजनाने मग तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्यूज होताल की बाबा नामाची सुरुवात तर व्यंजनाने झाले आहे परंतु मग या ठिकाणी आर्टिकल कसं काय वापरलं त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस नामासोबत वाक्यामध्ये विशेषण येते त्यावेळेस त्या नामाचे जेवढे काही नियम आहेत आर्टिकलचे ते विशेषणाला लागू पडतात म्हणजे जर विशेषणाची सुरुवात व्यंजनानं असेल तर ए आर्टिकल वापरायचं विशेषणाची सुरुवात जर स्वराने असेल तर ॲन आर्टिकल वापरायचं नंतरचे नाव हे काउंटेबल आहे की इनकाउंटेबल आहे अनकाउंटेबल आहे त्याची सुरुवात व्यंजन झाले आहे की स्वरांनी झाले हे लक्षात घ्यायची गरज नाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त विशेषणाचा विचार करायचा दुसरं उदाहरण पहा दिस इज अ बिग सिटी आता सिटी काय आहे हे कॉमन नावन आहे पण त्यापूर्वी वापरलेलं आहे बिग हे ऍडजेक्टिव्ह आता बिग या ऍडजेक्टिव्हची सुरुवात ही बी म्हणजेच कशी व्यंजनाने झालेली आहे मग आपल्या या ठिकाणी बघायचं का की ते काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे आता नंतर वापरण्यात येणारे नाउन हे काउंटेबल आहेत परंतु या ठिकाणी एकच विचार करायचा त्याची सुरुवात स्वराने झालेली आहे की व्यंजनाने झालेली आहे हे एकच एकाच नियमाचा या ठिकाणी आपण विचार करायचा मग बिग या विशेषणाची सुरुवात बी या व्यंजनाने झालेली आहे म्हणून या ठिकाणी ए आर्टिकल वापरले थर्ड ही इज अ क्लेवर बॉय बॉय हे कॉमन नाउन आहे क्लेवर हे विशेषण आहे या क्लेवर या विशेषणाची सुरुवात सी या व्यंजनाने झालेली आहे म्हणून पूर्वी काय केलं आहे ए आर्टिकल वापरलं आहे तुम्ही उच्चाराच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी असंच आहे जर एखादं विशेषण वापरलं असेल परंतु त्या विशेषणाचा उच्चार हा जर स्वरासारखा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲन आर्टिकल वापरा बघा स्वीट स व्यंजन आहे बिग ब व्यंजन आहे क्लेवर क व्यंजन आहे स्वर उच्चार होतो का सुरुवात व्यंजनाने आहे आणि उच्चारसुद्धा व्यंजनासारखाचा आहे म्हणून या नामासोबत येणाऱ्या ना विशेषणापूर्वी ए आर्टिकल वापरण्यात आले काही वेळा काय होतं नामापूर्वी विशेषण वापरलं जातं त्याची सुरुवात ही व्यंजनासारखी असते म्हणजे त्याची सुरुवात व्यंजन झालेली असते परंतु त्याचा उच्चार कसा असतो स्वरासारखा असतो त्या ठिकाणी ॲन आर्टिकल वापरतात ते आपण पुन्हा अभ्यासणार आहोत पहा आता हे झाले ए आर्टिकलचे नियम हेच नियम ॲन आर्टिकलचे सुद्धा आहेत त्याची सुरुवात आता ॲन आर्टिकल आपण पाहूया ॲन आर्टिकल जे ए आर्टिकलचे नियम आहेत तेच नियम या ठिकाणी ॲन आर्टिकलला लागू पडतात सामान्य नाम सामान्य नामापूर्वी ॲन आर्टिकलचा वापर केला जातो ते सामान्य नाम एकवचने असले पाहिजे ते सामान्य नाम काउंटेबल म्हणजे संख्यामध्ये मोजता येणारे असले पाहिजे परंतु त्या नामाची सुरुवात कशीनं झालेली असली पाहिजे नामाची सुरुवात की स्वराने झाली पाहिजे बाकी सर्व नियम लागू पडतात परंतु हा एकच नियम ए आर्टिकल वापरण्यासाठी नामाची सुरुवात ही व्यंजनाने झाली असली पाहिजे आणि ॲन आर्टिकल वापरण्यासाठी नामाची सुरुवात ही स्वराने झालेली असली पाहिजे आणि स्वर इंग्रजीमधील तुम्हाला माहिती आहेत ए ई आय ओ अँड यू या पाच स्वरांपैकी एखाद्या स्वराने जर नामाची सुरुवात झाली असेल तर त्यापूर्वी आपण बिनधास्पणे ॲन आर्टिकल वापरायचं बाकी नियम जसेच्या तसे जे ए आर्टिकलचे आहेत तेच नियम हे ॲन आर्टिकलचे आहेत त्यानंतरचा आपण नियम पाहिला होता अपवाद एक्सेप्शन म्हणजे अपवाद जसे ए आर्टिकलला अपवाद आहे तसा ॲन आर्टिकलला सुद्धा अपवाद आहे काय अपवाद आहे पाहूया एखाद्या सामान्य नामाची सुरुवात एच एच काय आहे हे व्यंजन आहे काय आहे हे व्यंजन इंग्रजीमध्ये काय आहे व्यंजन कॉन्सनंट आहे एखाद्या सामान्य नामाची सुरुवात यचने झालेली असून त्याचा उच्चार स्वरासारखा होत असेल तर त्या सामान्य नामापूर्वी ॲन उपपद वापरतात पा सुरुवात यच म्हणजेच व्यंजनाने झाले आहे परंतु उच्चार कसा आहे त्याचा स्वरासारखा आहे म्हणून त्यापूर्वी ॲन आर्टिकल वापरतात पहा रेखा विल रिटर्न ॲन आवर आता आवर काय आहे कॉमन नावन आहे बरोबर आहे परंतु आपण हवर म्हणतो का नाही अवर बरोबर आहे अवर आता अ हे काय आहे मराठीतील स्वर आहे म्हणून यापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरले यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की उच्चारांच्या बाबतीमध्ये मराठीतील स्वर आणि व्यंजन याचा वापर करायचा नेक्स्ट मोहन इज ॲन ऑनेस्ट बॉय आता बॉय हे कॉमन नावन आहे बॉय पूर्वी वापरले हे विशेषण ऑनेस्ट आपण यापूर्वी या नियमामध्ये अभ्यास केला आहे की विशेषण जर एखाद्या नामापूर्वी वापरलेलं असेल तर त्या विशेषणाची सुरुवात जर स्वराने झालेली असेल उच्चार ही स्वरासारखा असेल तर ॲन आर्टिकल वापरायचं विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झालेली असेल उच्चार हे व्यंजनासारखंच असेल तर ए आर्टिकल वापरायचे आता बॉय या सामान्य नामापूर्वी ऑनेस्ट हे विशेषण या ठिकाणी वापरलेलं आहे परंतु या विशेषणाची सुरुवात ही कशी आहे व्यंजनाने आहे परंतु त्याचा उच्चार व्यंजनासारखा आहे का नाही अजिबात नाही त्याचा उच्चार कसा आहे ऑनेस्ट ऑनेस्ट बघा उच्चार आता अ हे अ काय आहे मराठीतील स्वर आहे याची सुरुवात व्यंजनाने आहे मात्र याचा उच्चार कसा आहे स्वरासारखा आहे म्हणून त्यापूर्वी आपण ॲन हे आर्टिकल वापरले ओके नेक्स्ट स्वरासारखा उच्चार होणाऱ्या व्यंजनांनी सुरुवात झालेल्या सामान्य नामापूर्वी ॲन उपपद वापरतात म्हणजे तोच नियम बरोबर आहे सुरुवात व्यंजनाने झालेली आहे परंतु त्यांचा उच्चार हा स्वरासारखा आहे अशा नामापूर्वी आपण ॲन आर्टिकलचा वापर करतो याच्या उलट आपण ए आर्टिकलमध्ये नियम पाहिला की सुरुवात स्वराने आहे परंतु त्याचा उच्चार व्यंजनासारखा आहे म्हणून ए आर्टिकल वापरतो एकच नियम वापर एक दोन्हीमधला फरक लक्षात घ्या जर ए आर्टिकल वापरायचं असेल तर त्याची सुरुवात व्यंजनाने पाहिजे उच्चारसुद्धा व्यंजनासारखाच पाहिजे मग ते काउंटेबल असलं पाहिजे एकवचनी असलं पाहिजे अदर रोल ॲन आर्टिकल वापरायचं असेल तर सुरुवात स्वराने पाहिजे उच्चारसुद्धा स्वरासारखाच पाहिजे त्यावेळेस ॲन आर्टिकल वापरायचे अदर रोल ते एकवचनी पाहिजे काउंटेबल असले पाहिजे वगैरे परंतु जर दोन्हीमध्ये आपण जर सारखेपणा बघितला तर कोणत्या कोणत्या नियमामध्ये राहतो ते एकवचनी असलं पाहिजे ते काउंटेबल असलं पाहिजे एखाद्या नामापूर्वी जर विशेषण वापरलेले असेल ते विशेषणाची सुरुवात जर स्वरासारखी असेल तर ॲन आर्टिकल वापरा ते विशेषणाची सुरुवात जर व्यंजनाची असेल तर ए आर्टिकल वापरा इतर नियम सारखे आहेत क्रमाक्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यामध्ये नियमानुसार जर आपण एखाद्या सामान्य नामापूर्वी ए किंवा ॲन आर्टिकल वापरले त्याच नामाचा जर त्या नंतरच्या वाक्यामध्ये येणाऱ्या पुन्हा वापर होत असेल पुनर्वापर होत असेल तर ते पुनर्वापर होत असलेल्या नामापूर्वी द आर्टिकल वापरा इतर नियम सारखे आहेत फक्त कुठलं सुरुवात व्यंजनाने ए आर्टिकल सुरुवात स्वराने ॲन आर्टिकल सुरुवात व्यंजनाने परंतु उच्चार स्वरासारखा म्हणजे उच्चार आणि सुरुवात हे कसं असलं पाहिजे सेम असलं पाहिजे त्याचबरोबर आपण काय करू मग त्यामुळे ए आर्टिकल आणि एन आर्टिकल वापरायचं आपल्याला लक्षात येईल कन्फ्यूज होणार स्वरासारखा पहा आता या ठिकाणी इनिशियल असतात पा एम ए मास्टर ऑफ आर्ट आपण एम ए देतो आता सुरुवातीत एम यम बरोबर आहे यम काय आहे इंग्लिश अल्फाबेट अल्फाबेटमधील यम हे व्यंजन आहे कॉन्सनंट आहे परंतु याचा उच्चार पहा उच्चार मी वर लेतो यम यम यस, यम यम, यम आर आर पहा प्रत्येक उच्चार मी या ठिकाणी मेन्शन केले आहेत प्रत्येक उच्चार उच्चाराच्या सुरुवातीला मराठीतील स्वर आहे पहा इथं ए आहे ए ए त्याच्यानंतर हे अ ए अ ए, पहा प्रत्येक आपण या ठिकाणी उच्चार मेन्शन केले तर आता या ठिकाणी प्रत्येकाची सुरुवात ही व्यंजनाने आहे परंतु यांचा उच्चार कसा आहे स्वरासारखा आहे म्हणून या सर्व एम कॉम असेल एम एसिया असेल ओ असेल आर्टिया असेल जे काही शॉर्ट फॉर्म आहेत त्या शॉर्ट फॉर्मच्या पूर्वी आपण कधीही ॲन या उपपदांचा वापर करतो अशा प्रकारचा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा येतो हा बेसिक आणि महत्त्वाचा रूल आहे इम्पॉर्टंट इट इज इम्पॉर्टंट रोल इन द आर्टिकल्स हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर एक प्रश्न पडतोच अशा प्रकारे तर पहा यांची सुरुवात ही व्यंजन झालेली आहे परंतु उच्चार हा स्वरासारखा आहे म्हणून या सर्वांच्या पूर्वी ॲन हे आर्टिकल वापरतात हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आर्टिकल्स ए आर्टिकल्सचा वापर क कसा करतो ॲन आर्टिकल्सचा वापर कसा करतो कोणत्या कंडिशनमध्ये करतो त्याचे नियम आपण या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत तर यानंतर आपण दोन्हींचे कॉमन रूल्स जे की खूप महत्त्वाचे आहेत ते आपण पुढच्या तासामध्ये शिकणार आहोत थँक्यू